नमस्कार, मी मालविका करकरे डेक्कन सह्याद्रीमध्ये पुण्यामध्ये क्लिनिकल डायटिशियन म्हणून काम करते. आपण ह्याच्या आधी एक दोन व्हिडिओज आमचे बघितले असतील किंवा आम्ही शेअर केले तुम्हाला, ज्या त्यामध्ये आम्ही थोडासा इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती ह्याच्याबद्दल बोललो होतो. आता आजचा जो आपला टॉपिक आहे याच्यामध्ये, जेव्हा आपण कोविड पॉझिटिव्ह येतो आणि होम आयसोलेटेड असतो, तर तेव्हा थोडंसं आहाराला कसं महत्त्व द्यावं याबद्दल मी काही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करते. मुळात म्हणजे जेव्हा आपली टेस्ट होते आणि आपण कोविड पॉझिटिव्ह येतो हे कळतं, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडते की आपल्याला भीती वाटते आणि ह्या भीतीपोटी आपल्याला खूप ताण येतो. बेसिकली हे होणं साहजिक आहे, म्हणजे आम्ही समजू शकतो हे सगळ्यांच्या सगळीच घरं होतपळली गेली. पण हा जो ताण आपण घेतला आणि तो वाढला, त्याच्यामुळे काही वेळा सिम्टम्सही वाढतात. हा ताण अशासाठी असतो की आता मला होम आयसोलेशन लागेल का, मला ॲडमिशन लागेल का, आता माझा आजार बळावेल. पण जर हा स्ट्रेस घेतला नाही आणि ह्या वेळेला जर आपण होम आयसोलेटेड आहोत, तर आपण आहार कसा घ्यावा याबद्दल थोडंसं माहिती घेतली किंवा त्याच्याकडे आपण बॅलन्स डायट घेऊन रिकव्हरीकडे जाण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आहाराने आपली रिकव्हरी होण्यासाठी मदत होईल. बऱ्याचदा जेव्हा आपल्याला होम आयसोलेशन सांगितलं जातं, होम क्वारंटाईन असतो, तेव्हा आपण डॉक्टर्सची मदत घेतो, जे आपल्याला मेडिकल प्रिस्क्रिप्शन देतात, काही टेस्ट केल्या जातात. पण ह्या बरोबरीने जर थोडासा आजार वाढला, सिम्टम्स वाढली, तर काही वेळा असं होतं की लूज मोशन्स होऊ शकतात किंवा काही वीकनेस प्रचंड येतो, डोकं दुखतं किंवा आपल्याला वास येत नाही. मग ह्या सगळ्याचा परिणाम अल्टिमेटली असा होतो की जेवण जात नाही. आणि मग जेवण गेलं नाही की परत आपली प्रतिकारशक्ती ढासळते आणि ते सगळं भरून काढण्यासाठी आजार बळावू शकतो. तर त्यासाठी महत्त्व आहे डाएटला. तर मुळात एक अशी गोष्ट आहे की आपण जेव्हा होम आयसोलेटेड आहोत, आपण जरी असिम्प्टमॅटिक आहोत किंवा आपल्याला काही सिम्टम्स वाढली, तर आपल्याला आहाराकडनं, न्यूट्रिशनकडनं रिकव्हरी होण्यासाठी एक आठवडा पहिला दिलाच पाहिजे. साधारण 50% आपलं डाएट वाढण्यासाठी आपल्याला पहिले 3 दिवस तरी लागतात. त्यानंतर 70% डाएट वाढतो आणि एक आठवडा लागू शकतो की आपण पूर्ण व्यवस्थित जेवण घ्यायला लागू. तर त्यामुळे एक आठवडा द्या आणि योग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे. जेव्हा आपण होम आयसोलेटेड आहोत किंवा आपण घरी क्वारंटाईन आहोत, तर मी असं एक तुम्हाला म्हणजे सांगायचा प्रयत्न करीन की हे जे काही 14 दिवस आयसोलेशनचे आहेत, तर ह्याच्यामध्ये आपण खरं तर स्वतःला आणि फॅमिलीला वेळ द्यायला हवा. त्यामुळे हा जो कोरोना आहे, जे काही स्पेलिंग आहे किंवा शब्द आहे, तर बहुतेक हाच आपल्याला मदत करेल असं मला वाटलं की तुमच्याशी शेअर करावं. तर ह्याची सुरुवात सी पासून करू. तर सी म्हणजे केअर, नॉट टू बी स्केअर्ड. म्हणजे ह्याच्यामध्ये घाबरून आपण जातो, जाणार हे नैसर्गिक आहे, पण जर घाबरलो नाही आणि स्वतःची आणि स्वतःच्या फॅमिलीची जर आपण आहाराकडनं बॅलन्स डाएटचं महत्त्व वाढवून जर आपण प्रयत्न केला, तर आपण ह्याच्यावर मात करू शकतो. हे 14 दिवस आपल्याला स्वतःसाठी दिलेले आहेत की जे आपल्याला बहुतेक आधी मिळणारही नाही किंवा मिळालेही नसतील, त्यामुळे ते महत्त्वाचे आहेत. तर केअर कशी घ्यायची, तर ह्याच्यामध्ये जे काही समजा तुम्ही आहार घेता, तर काही वेळा वीकनेसमुळे, वॉमिटिंगमुळे, नॉशियामुळे जेवण जातही नाही नसेल. पण जर घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केलं, शांत राहिलो आणि काय करायचं आहे, कसं जेवण घ्यायचं आहे, कुठल्या वेळेला घ्यायचं आहे, त्याची क्वालिटी काय ठेवायची आहे, याच्याकडेच आपण लक्ष दिलं, तर ही केअर आपल्याला नक्की घाबरवून टाकण्याकडे जाणार नाही, आपण सुरक्षित राहू. सी नंतर ओ. ओ म्हणजे थोडंसं ओव्हर द काउंटर काही गोष्टी आणल्या जातात. आता बऱ्याचदा असं होत आहे की घरामध्ये जर पेशंट फॅमिली अख्खी पॉझिटिव्ह आली, तर मग जेवण बनवणार कोण, किंवा तेवढं ताकद नाही राहते, किंवा नको वाटतं, रेस्ट घ्यावीशी वाटते, वीकनेस असतो, तर अशा वेळेला आपल्याला बाहेरून फूड मागवावं लागतं आहे. मग बाहेरून आलेलं जे काही अन्न आहे त्याचं क्वालिटी आपल्या हातात नसते. तर मी एकच तुम्हाला सांगेन की साधं, स्वच्छ आणि हायजीन करून बनवलेलं अन्न, साधं जेवण घ्या, ज्याच्यामुळे तुम्हाला एक बॅलन्स राहील आणि न्यूट्रिशन मिळेल. त्याच्यामध्ये काय येतं, साधं पोळी, भाजी, वरण, भात, तूप, मीठ, लिंबू आणि दही आणि ताजी फळं आणि ताज्या भाज्या, एकदम सिंपल आहार ठेवलात, तर तुम्हाला बाकी काहीही साईड इफेक्ट्स किंवा बाकी काहीही डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम, डायजेशनचे प्रॉब्लेम येणार नाही. तर साधा डबा हा अतिशय उत्तम आहार आहे, बॅलन्स डाएट आहे. आपण असंही होतं आहे की आपण काही फूड
बाहेरून ऑर्डर करतो, त्या सगळ्याच गोष्टी ऑनलाईन मिळतात, ही चांगली सोय आहे डेफिनेटली. आज आपल्याला अडत नाही आहे काही, पण जे ऑर्डर झालेलं फूड आहे ह्याच्यामध्ये समजा तुम्ही जंक फूड, प्रोसेस्ड फूड, ऑइली फूड असं जर काही मागवलं तर नक्की त्याचे साईड इफेक्ट होणार आहे. एक लक्षात घ्या, जे काही ओव्हर द काउंटर गोष्टी मिळतात त्याचं लेबलिंग किंवा आपल्याला हे काही माहिती नसतं, त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्यावर किंवा आपल्या आहारावर आणि आपल्या शरीरावर होऊ शकतो. तर ओव्हर द काउंटर मिळताना फूडची क्वालिटी, जंक प्रोसेस्ड फूड हे कम्प्लिटली टाळलं पाहिजे. पुढचा आला आर. तर आरमध्ये बेसिकली एक रेग्युलर हा शब्द मी घेऊन बोलणार आहे. तर रेग्युलर काय हवं? रेग्युलर डाएट हवं, आपलं बॉडी क्लॉक फॉलो झालं पाहिजे, आणि नुसतं आहार नसतो तर आहार आणि विहार म्हणजे एक्सरसाइज. सर डाएट आणि एक्सरसाइजची जर नीट आपण सांगड घातली तर नक्की आपण एक रेग्युलॅरिटी रोजच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये येऊ शकतो. जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आपलं एक टाइम टेबल थोडंसं ठरलेलं असतं, पण तुम्ही आता होम आयसोलेटेड आहात तर मला असं वाटतं की एक बॉडी क्लॉक पण तुम्ही ठरवून घ्या किंवा पाळा. म्हणजे थोडंसं असं आहे की कधीही कुठलीही वेळ कशीही फॉलो करायची असं नाही आहे. त्या आहारालाही एक वेळ घालून दिली पाहिजे, म्हणजे सकाळचा नाश्ता जो स्किप केला नाही पाहिजे त्याची एक ठराविक वेळ. डेफिनेटली आपल्याला भूक लागली कीच आपण आहार घ्यावा, तहान लागली कीच पाणी प्यावं, हे सूत्र तर आपण मोडत नाही, पण त्याची एक थोडीशी वेळ ठरवून घ्यावी की मी सकाळी एक 9:30 नाश्ता केला, मग मी दुपारचं थोडं लाईट लंच घेतलं आणि रात्रीचं जेवण मी थोडंसं लवकर म्हणजे 7:30-8 जेवलो. तर रेग्युलर हा शब्द अशासाठी आहे की तुमच्या औषधाच्या वेळा, तुमच्या आहाराच्या वेळा आणि तुमच्या व्यायामाच्या वेळा ह्याच्यामध्ये एक रेग्युलॅरिटी आली पाहिजे. सो त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. तर सी ओ आर. पुढचा आला ओ. ओ म्हणजे मी असं म्हणेन की काहीही ओमिट किंवा जेवण बंद करणं किंवा ओव्हर हिटिंग करणं ह्या दोन्ही गोष्टी बरोबर नाही आहेत. म्हणजे आपल्याला एक प्रकारचा वीकनेस आलेला आहे किंवा आपल्याला काही वेळा वॉमिटिंग झालेलं आहे किंवा आपल्याला वास येत नाही आहे आणि त्याच्यामुळे जेवण करावंसं वाटत नाही, त्यामध्ये उन्हाळा आहे, तर मुळातच उन्हाळ्यामध्ये आपण तहान तहान होते, पाणी पितो आणि कमीच जेवतो, आणि त्यात झालेला कोविड, त्यात आलेला ताण, परत जेवण बंद. तर तुम्हाला जर काही वॉमिटिंग होत असेल किंवा डायरिया होत असेल तर बऱ्याचदा आपला कल असतो खाणं बंद करण्याचा. तर तुम्ही जर जेवण बंद केलं तर वीकनेस वाढू शकतो. पण जेवण बंद करण्यापेक्षा काय खा ह्याला जर तुम्ही महत्त्व दिलं, किती खा ह्याला जर तुम्ही महत्त्व दिलं तर उपयोग होऊ शकतो. आता बऱ्याचदा वॉमिटिंगमध्ये असं होतं की पाणी पण काही वेळा उठून पडतं किंवा जे घेऊ ते त्याच्यामध्ये पण त्रास होतो, पण शरीराचं ऐकायचं नाही असं नाही, पण थोडं थोडं घोटघोट लिक्विड डाएट हा ठेवणं गरजेचं आहे. ज्याच्यामुळे तुम्ही पाणी घेऊ शकता किंवा थोडंसं पन्ह घेऊ शकता. बऱ्याचदा डायरियामध्ये पण असं होतं की लूज मोशन्स होतात, मग अशा वेळेला काय घ्यायचं हाही प्रश्न येतो. तर थोडं लो फायबर डाएट आम्ही घ्यायला सांगतो, म्हणजे कच्चे पदार्थ न घेता शिजलेलं अन्न घ्यायला सांगतो, किंवा दह्याचा बेस असलेले पदार्थ ज्यामध्ये ताक आहे किंवा पाणी भरपूर आहे, लिंबू सरबत आहे, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, तर थोडं लिक्विड डाएट डायरियामध्ये वाढवणं गरजेचं आहे. तर अन्न ओमिट म्हणजे बंदही करू नका आणि ओव्हर इटिंगही करू नका. जसं मी म्हटलं की आधी ज्याच्यात की फूड मग मागवलं जातं, खाल्लं जातं, तर थोडी सेडेंटरी लाईफस्टाईल आहे आणि उन्हाळा आहे, तर जर तुम्ही ओव्हर इटिंग केलं, एखाद्या वेळेला लार्ज लार्ज व्हॉल्युम्स खाल्ले तर तेही अपचनाकडे जाऊ शकतं. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर घेणं, सकाळचा नाश्ता पुरेसा हेवी करणं आणि थोडंसं मॉडरेट समप्रमाणामध्ये ह्या गोष्टी घेणं, अन्न घेणं हे गरजेचं आहे. पुढे आहे एन. एन म्हणजे मी प्रेफरन्स देईन नॅचरल सोर्सेसना. सगळं स्पीडी लाईफ आहे, स्पीडी लाईफ असल्यामुळे वेळ उरत नाही, मग आपण सगळं प्रोसेस जंक ऑइली मागवतो आणि त्याची चटक लागते किंवा आपण ते खातो. पण नॅचरल सोर्सेसना केव्हाही प्राधान्य देणं अतिशय गरजेचं आहे. जे सीझनमध्ये मिळतं, निसर्गत मिळतं, जे अवेलेबल आहे आत्ता ते खाणं गरजेचं आहे. आता एक उदाहरण देते, तुम्हाला आंबा जर आवडत असेल जो सीझनमध्ये आलेला आहे, ज्यामध्ये भरपूर विटॅमिन ए आहे जे आपल्याला उपयोगी पडणार आहे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, तर जरूर घ्या. त्यामुळे नैसर्गिक सोर्सेसना महत्त्व द्या, ज्याच्यामध्ये ताज्या फळ, ताजी फळं, भाज्या
आणि कच्च्या भाज्या सॅलड कोशिंबिरी हे बेसिकली जे सोर्सेस आहे ज्याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी तसंच जी काही बाकीची न्यूट्रियंट्स असतात फायबर असतं हे भरपूर मिळतं. त्यामुळे ही पोषण मूल्य विटॅमिन्स मिनरल्स डाएटकडनं आहाराकडनं आपल्याला मिळणं गरजेचं आहे. जसं मी म्हणलं की सीझनमधलं पपई आंबा किंवा अंजीर ही फळं आपण जेवणात घेऊ शकता तर एकच काळजी आंब्याच्या बाबतीत आम्ही नेहमी सांगतो की आंबा घेताना त्याच्यामध्ये शक्यतो दूध किंवा तूप घालूनच घ्या म्हणजे त्याचं पचन नीट होतं नाही तर मग पचनासाठी तो त्रास देऊ शकतो. त्यामुळे सीझनल फूड्सना नैसर्गिक सोर्सेसना महत्त्व द्या. कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न तुमच्या आहारामध्ये असू दे. पुढे आलाय ए. ए म्हणजे आपण काय अवॉइड करू शकतो हे मी जरा थोडंसं नक्कीच सांगेन. काय घ्यावं हे झालंच की बॅलन्स डाएटला पर्याय नाही त्याला महत्त्व द्यायला हवं पण काय अवॉइड करू शकतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जसं प्रोसेस्ड फूडबद्दल मी थोडं सारखं म्हणते पण त्याच्या बरोबरीने मीठ आणि साखर या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या जेवढ्यामध्ये लिमिट ठेवलं पाहिजे. जास्ती मीठ आणि मिठाचे पदार्थ हे सगळ्याच प्रकारे घातक असतात. मीठ एक्सेस अमाऊंटमध्ये गेलं नाही पाहिजे. आता आम्ही साधारण सांगतो 5 ग्रॅम मीठ जेवणात घ्या तर जे काही तुमच्या शिजवण्यामध्ये दिवसभरामध्ये मीठ जाईल तेवढं नक्की तुम्ही आहारामध्ये घ्या. मीठ आणि मिठाचे पदार्थ ज्याच्यामध्ये चटणी लोणचं पापड किंवा बेकरी प्रोडक्ट्स येतात तर सध्या थोडंसं रेस्ट्रिक्शन किंवा कमी प्रमाणामध्ये ते घेणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट आहे साखर. साखर हा रिफाईंड पदार्थ आहे तर शक्यतो स्वीट्स किंवा साखर असलेले पदार्थ म्हणजे खिरी आहेत किंवा डायरेक्ट शुगर ज्यामधनं जाते अशी स्वीट्स आहेत जे मिठाई म्हणून किंवा बाहेरची बर्फी पेढे ह्या प्रकारचे पदार्थ तर हे रिस्ट्रिक्ट करा. जास्ती शुगरी आणि साखरेचे पदार्थ घेऊ नका. साधारण डाएट हा म्हणजे थोडा हाय प्रोटीन असला पाहिजे प्रथिनयुक्त असला पाहिजे. कॅलरीज तर गरजेच्याच आहेत प्रोटीनचे उष्मांक मिळालेच पाहिजे आणि थोडा मॉडरेट फॅट इनटेक थोडासा मीडियम प्रमाणामध्ये मॉडरेटली फॅट किंवा स्निग्ध पदार्थ जेवणामध्ये असले पाहिजे. नक्कीच एक चमचा तूप रेकमेंडेड आहे रोज जेवणामध्ये परण भात तूप मीठ लिंबू गेलंच पाहिजे त्याला पर्याय नाही. तर थोडक्यात काय अवॉइड करायचं प्रोसेस जंक आणि बाहेरचे पदार्थ आणि प्रेफरन्स कशाला प्राधान्य कशाला द्यायचं तर हेल्दी मील्स. तर अशा रीतीने मला असं वाटतं कोरोना हाच जो शब्द आहे किंवा तोच आपल्याला मदत करेल की आपण कसं स्वतःला ह्यातून बाहेर काढायचं किंवा आपली सिम्टम्स वाढणार नाहीत यासाठी आहाराला कसं महत्त्व द्यायचं यासाठी मनामध्ये मदत होईल. अजून एक गोष्ट सांगायला शकते की डॉक्टर्स किंवा आपल्या वेगवेगळ्या टेस्ट मदत करतातच आहेत की आपण ह्यातून लवकर बाहेर येऊ किंवा आजार पळवणार नाही. पण जसं मी म्हटलं की मनाचं आरोग्य तितकंच महत्त्वाचं असतं तर आपल्या जर शेजारची एखादी फॅमिली किंवा आपल्या फॅमिलीतलेच काही मेंबर्स जर कोविड पॉझिटिव्ह आले आणि जर त्यांना सिम्टम्स आले किंवा अगदी असिम्टमॅटिक आहेत पण होम आयसोलेटेड आहेत जर त्यांना आपण थोडंसं मानसिक बळ दिलं की आपण चांगलं त्यांच्यासाठी एखादा तुम्ही जेवणाचा डबाच करून दिला तर त्यांनाही एक प्रकारची मदत होऊ शकते. त्यांना एकटं पाडलं किंवा त्यांना काही अर्थाने मदत झाली नाही सोसायटीमध्ये बऱ्याचदा असं दिसून येतं की लोक थोडीशी घाबरूनच म्हणजे ह्याच्यामध्ये इंटेन्शन वाईट नसतं पण लोक घाबरलेली असतात आणि मग ती फॅमिली निग्लेक्ट केली जाते. तर नुसता आहार नसतो आहाराबरोबर मदाचं आरोग्य जपणं गरजेचं असतं जे आपण ॲज अ फॅमिली किंवा ॲज अ सोसायटी ॲज अ समाज आपण मदत करू शकतो एकमेकांना साथ देऊन त्यांना निग्लेक्ट करणं हे चुकीचं आहे. तर थोडी आहारातून काही तुम्हाला मदत करता आली एकमेकांना तर जरूर करा. आणि जसं मी म्हटलं की आहाराला महत्त्व आहे आणि आमचं हॉस्पिटल सह्याद्री आमचं विजन मिशन ह्याकडे जातं की वी क्युअर वी केअर अँड वी हेल्प एन्ड्युअर. तर केअर घेऊन त्याला क्युअर देणं आणि एन्ड्युअरन्स ठेवणं ज्याच्यामध्ये डाएटचा नक्कीच 80% रोल आहे असं मला नेहमीच वाटतं. तर हे आपण सगळ्यांनी मिळून केलं आणि डाएट जर दुर्लक्ष केला नाही तर ती फॅमिली किंवा तो समाज नक्कीच सबळ होईल आणि कोरोनावर आपण मात करू शकू. तुम्हाला जर काही ह्यामध्ये अडचण असेल किंवा काही सल्ला हवा असेल किंवा आमची काही मदत हवी असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स आम्हाला शेअर करा. आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.